तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून तब्बल 2 वर्षांनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं झालेलं आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश बंद करण्यात आलाय. तर नाशिक त्र्यंबकेश्वरहून थेट आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. आपण प्रशांतकडे जाणार आहोत. प्रशांत, हर हर महादेव. 2 वर्ष कोरोनाचं सावट होतं या संपूर्ण उत्सवावर, यंदा मात्र महादेवाचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी दुरून दर्शन घेता येणार आहे. हर हर महादेव मिनाली. खरं तर बम बम भोलेच्या गजरामध्ये प्रचंड मोठी भाविकांची गर्दी, मोठा उत्साह आज त्र्यंबकेश्वरात दिसून येतोय. आज माघ कृष्ण चतुर्दशी, आणि आज माघ कृष्ण चतुर्दशी अर्थात महाशिवरात्री, आणि या महाशिवरात्रीचं महत्व वेगळं आहे. आपण आता त्या भूमीवर आहोत ज्या भूमीवर खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीचं महत्व आणि मानता आली. आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्री म्हणजे काय? महाशिवरात्री म्हणजे समुद्र मंथन करताना ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी सगळ्या समोर आल्या, तर यातच हलाहल विष हे जे समोर आलं होतं, आणखीन ते पचवण्यासाठी म्हणून देवाधिकांनी भगवान श्री शंकराला साकडं घातलं होतं, आणि भगवान महादेवानं अर्थात शंकरानं ते विष पचवलं होतं, विष प्राशन केलं होतं, आणि यानंतर नीळकंठ म्हणून महादेवाचं नवीन रूप जन्माला आलं होतं. प्रचंड मोठा आग, आणखीन लाही लाही त्यावेळेस भगवान शंकराला होत होती, आणि अख्खी रात्रभर देवाधिकांनी शंकराला जाग राहण्यासाठी, ते विष पचवण्यासाठी म्हणून नृत्य संगीत साधना याची आराधना केली होती. आणि हे त्या भूमीत केलं होतं ज्या भूमीची ही मानता आहे, तीच ही भूमी. आणि म्हणूनच 12 ज्योतिर्लिंग जे आपल्या देशात आहे, त्यातलं आद्य ज्योतिर्लिंग हे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला मानलं होतं. अत्यंत पुरातन मंदिर, हे ऐतिहासिक जडणघडण असलेलं मंदिर, काळ्या कातळामध्ये असलेलं हे मंदिर, सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र असलेलं मंदिर, आणि याच ठिकाणी भगवान शंकराची ही आराधना करण्यात आली. आणखीन या ठिकाणी स्वयंभू जी पिंड भगवान शंकराची आहे, तिचं दर्शन घेण्यासाठी म्हणून प्रचंड मोठी गर्दी महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातनं येत असते. आद्य ज्योतिर्लिंगाचं महत्व हेच आहे. या आद्य ज्योतिर्लिंगाच्या माध्यमातून एकच साकडं भगवान श्री शंकराला प्रत्येक जण साकडं घालतोय की रे शंकरा, कोरोनामुळं 2 वर्ष या ठिकाणी येता आलं नाही, पण यंदा मात्र येण्याची संधी आम्हाला मिळाली आहे, ते भाग्य आम्हाला मिळालेलं आहे. आणि असं म्हणतात की शिवलीलामृत. महाशिवरात्री म्हणजे काय? महाशिवरात्री, हलाहल विष पचवण्यासाठी शंकरानं जी रात्र जागून काढली होती, त्या जागून काढलेल्या रात्रीचा खऱ्या अर्थानं जो आधार मानला जातो, तीच महाशिवरात्री अर्थात माघ कृष्ण चतुर्दशी. शिवलीलामृताची रचना सुद्धा याच दिवसांमध्ये झाल्याच्या पौराणिक अनेक आख्यायिका आहेत. याच दिवशी श्री शंकरांना आपला हलाहल विष पचवण्यासाठी तांडव नृत्य केल्याचं पौराणिक महत्व. अगदी बरोबर आहे प्रशांत. आपण पाहतोय मागे तुमच्या अनेक भाविक दूरहून आलेले आहेत दर्शनासाठी, त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येतील का? त्यांच्याशी त्यांच्या भावना जाणून घेता येतील का? मृतात हा जो भगवान शंकराची आराधना करणारा मंत्र आहे, तंत्र आहे, याची साधना करण्यासाठी, नमन करण्यासाठी म्हणून भाविक या ठिकाणी नतमस्तक होतात. आज प्रत्येकाच्या मनात भावना आहे, श्रद्धा आहे, प्रत्येकाच्या मनात भगवान शंकराला साकडं घालण्याची इच्छा आहे की दे शंकरा, की आतापर्यंत महामारीमुळे तुझ्यावर दारी येऊ शकलो नाही, निदान आता तरी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. देव आणि भक्त या दोघांमधला जो अडसर होता तो हा बऱ्याच प्रमाणात दूर झाल्याचं यंदा चित्र दिसून येत आहे. नाशिक जिल्हा जो एकेकाळी काही दिवसांपूर्वी, काही वर्षापूर्वी आपण असं म्हणतो की कोरोना काळामध्ये देशात लोकसंख्येच्या आधारात सगळ्यात जास्त रुग्णसंख्या या ठिकाणी होती, याच ठिकाणी आता 10 रुग्णसंख्येच्या खाली आज कोरोनाचे रुग्ण आहे, याच्या इतका चांगला दिलासा, आणखी चांगला आनंद कोणता. पेशव्यांनी सुद्धा जीर्णोद्धार केलेलं हे मंदिर, या काळ्या कातळ्यातल्या दगडाची रचना जी अद्भुत रचना आहे. आपल्या राज्यातलं सगळ्यात जास्त धरण असलेला जिल्हा म्हणजे नाशिक, सगळ्यात जास्त पाणलोट क्षेत्र असलेला जिल्हा तेही नाशिक, आणि सगळ्यात जास्त पर्जन्यमान ज्या भागामध्ये नोंदलं जातं ते त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुका, अर्थात आपण त्याच जागी आहोत. या मंदिराच्या चहूबाजूंनी पर्जन्याच्या अखंड धारा या सतत सुरू असतात, पण या मंदिरामध्ये आजपर्यंत एकदा सुद्धा पाणी साचलं नाहीये.
तब्बल 350 वर्षापूर्वी स्थापत्य शास्त्राने तयार केलेले हे मंदिर, पेशव्यांनी जीर्णोद्धार केलेले हे मंदिर, या मंदिराची रचनाच अद्भुत आहे की या ठिकाणी कधीही पाण्याचा तळ झाला नाही, पाणी साचलं नाहीये. जो गाभारा आहे पिंडीचा तो जमिनीपासून खोलगट भागात असला तरी आजपर्यंत त्या ठिकाणी पाणी साचलं नाहीये. अगदी बरोबर आहे प्रशांत. अनेक प्राचीन महत्व खरं तर या मंदिराला लाभलेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या मागे जे भाविक आहेत त्यांची इतकी मोठ्या प्रमाणात गर्दी या मंदिरात पाहायला मिळतीये. तर तिथला संपूर्ण आढावा, त्र्यंबकेश्वर मधला आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याला देत होते. जरी गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी गाभाऱ्याबाहेरून भाविकांना दर्शन घेता येतं आणि म्हणूनच राज्यभरातून देशभरातून भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वर मधल्या नाशिक इथल्या त्र्यंबकेश्वर मधल्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. हर हर महादेव, जय भोलेनाथाचा गजर आपल्याला सर्वत्र ऐकायला मिळतोय.